नमस्कार, मी अभिजित करंडे. माझा विशेष मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. भारत कन्याकुमारी ते काश्मीर असा देशाचा मोठा पसार आहे. वर्ल्ड स्ट्रेंथ लार्जेस्ट इकॉनॉमी म्हणून भारताला ओळखलं जातं. 1991 उदारीकरणानंतर इथं पैशाचा महापूर आला. म्हणजे 1991 पर कॅपिटा इन्कम 11,000 घरात होतं, ते आता जवळपास 90,000 आहे. 1991 आपली निर्यात 1,800 कोटींची होती, ती आता 2,25,000 कोटींच्या घरात आहे. 1991 80-90 लाख लोक विमानानं प्रवास करायचे, आता ती संख्या 50-60 कोटींच्या घरात आहे. कॅबिनेट सचिवाचा पगार 1991 30,000 होता, तो आता 90,000 घरात आहे. आजही 22% लोक देशातले, जवळपास म्हणजे 25 कोटीहून अधिक लोक दारिद्र्य रेषेखाली आहेत. आणि आजही 10% अधिक मुलं जी शिक्षणाऐवजी बालकामगार म्हणून काम करतात. म्हणजे या सगळा गोंधळ बघितला तर अर्थात आपल्याकडची जी संपत्ती लोकांनी कमावलेली आहे तीही डोळे विस्फारायला लावणारी आहे. पण या 10 वर्षात 1,00,000 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यात. अर्थात या सगळ्यांनी ही संपत्ती काही अनएथिकली कमावली आहे असं म्हणणं योग्य ठरणार नाही, ते सिनिकलपणाचं लक्षण ठरेल. मात्र काही लोकांनी नक्कीच यातली संपत्ती ही गरिबांच्या मानात रेगाळून कमावली आहे. त्यामुळे नोटाबंदीमुळं या सगळ्या काळ्या पैसेवाल्यांची जर नाकाबंदी होत असेल तर आपण विरोध का करतो? बरं, ठीक आहे, कुठल्याही पक्षाला किंवा कुठल्याही राजकीय पक्षाला लोकशाहीमध्ये विरोध करण्याचं स्वातंत्र्य आहे, तो अधिकार आहे. मात्र त्याच्यासाठी एक मार्गही आखून दिलेला आहे. मग तो मार्ग का चोकाळत नाही होता? आपण फक्त गोंधळ का घालतोय? आणि हाच आजचा प्रश्न आहे की चर्चेऐवजी गोंधळ का. आणि आपल्यासोबत चर्चेसाठी आहेत भाजपचे नेते आणि खासदार किरीट सोमय्या, काँग्रेसचे खासदार राजीव सातव, डावे नेते भालचंद्र कांगो, ज्येष्ठ पत्रकार अभय देशपांडे आणि आपच्या प्रीतिमेनन शर्मा. सुरुवातीला काँग्रेस खासदार राजीव सातव यांच्याकडे. सातव सर, आपण लोकांना कन्व्हिन्स करू शकत नाही आहोत म्हणून आपण आता सध्या कन्फ्यूज करतोय, गोंधळ घालतोय, आपण चर्चेला तयार का नाही आहोत? आम्ही लोकांना कन्व्हिन्स करत नाही आहोत असं म्हणणं अभिजितजी पूर्णपणे चुकीचं आहे. मुद्दा यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की मोदी साहेबांनी आतापर्यंत अनेक निर्णय घेतले. मोदी साहेबांनी स्वच्छ भारत अभियानाचा जुमला जाहीर केला, त्यांनी मेक इन इंडियाचा जुमला जाहीर केला, स्किल इंडियाचा केला, अनेक केले आणि ते सगळे जुमले फेल झालेले. आता ह्या परिस्थितीमध्ये त्यांच्या एक लक्षात आलं नाही हा निर्णय घेताना की इकॉनॉमी हे सिरियस काम आहे आणि ते सिरियस काम अत्यंत विचारपूर्वक केलं पाहिजे. हा निर्णय घेताना ज्या पद्धतीनं प्लॅनिंग करायला पाहिजे होतं ते प्लॅनिंग कुठेही झालेलं नाही. आपण जर पाहिलं असेल या देशामध्ये 2,00,000 बँका आहेत आणि 2,00,000 आसपास एटीएम आहेत. दररोज त्या सगळ्या एटीएमच्या समोर आणि बँकाच्या समोर 400-500 लोक उभी राहत आहेत. याचा अर्थ या देशातली 15 कोटी लोक ही दिवसभरात काय काम करत असतील तर ती बँकांच्या समोर उभे राहत आहेत. आणि किती रुपयासाठी? 2,000 रुपयासाठी, 4,000 रुपयासाठी, कधीतरी 4,500 रुपयासाठी. अवा पैसा आमचा, आम्ही कष्टानं कमावलेला पैसा, त्या पैशाला घेण्यासाठी आम्हाला 2-2, 4-4, 5-5 तास बँकेत उभं राहावं, बँकेच्या लाईनीत उभं राहावं लागतंय. कधी कधी पोलिसाचा मार खावा लागतोय. आजपर्यंत 40 पेक्षा जास्त लोक लाईनीत उभे राहिल्यामुळे एक्सपायर्ड झालेले आहेत. मुद्दा हा आहे की कन्फ्युज करायचा विषयच नाहीये, फार फार क्रिस्टल क्लिअर आहे की तुम्ही हा निर्णय घेतला, आम्ही निर्णय घेतल्यानंतर त्याचं स्वागत केलं. तुम्ही राजू सातवजी, मी तुम्हाला थोडंसं थांबवतो आणि मी तुम्हाला एक छोटासा प्रश्न मी विचारतो. तुम्ही म्हणाल की 44 लोक लाईन मध्ये उभी असताना गेली, ती कशामुळे दगावली? अर्थात मेडिकल रिपोर्ट बघावे लागतील, त्यातली नेमकी कुठल्या कारणांमुळे त्यांचा मृत्यू झाला हे तपासावं लागेल. कारण म्हणजे डॉक्टर डेथचं कारण सांगू शकतात, आपण सांगू शकत नाही. ठीक आहे, हरकत नाहीये, तरी पण आपण त्यांच्याबद्दल सहवेदना दाखवूयात. आपण त्यांच्याबद्दल सहवेदना दाखवतो. एकच सेकंद द्या. हा बोला. सहवेदना दाखवतोय आपण त्यांचा अपमान करू इच्छित नाही आहोत आणि आपण गोंधळ आहे, थोडासा प्रॉब्लेम आहे लोकांचा हे आपण लक्षात घेतो आहे. पण आज पण राजू सातवजी, तुम्ही म्हणाल 44 लोक याच्यामध्ये गेली, आजही 22% लोक म्हणजे 25 कोटी लोक दारिद्र्यरेषेखाली आहेत. 44% मुलं म्हणजे 23 कोटीहून अधिक मुलं कुपोषित आहेत. 10% अधिक मुलं शिक्षणाऐवजी बालकामगार म्हणून काम करतात. गेल्या 10 वर्षात 1,00,000 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यात. यावेळेला आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी आठवलेल्या नव्हत्या? अभिजित जी, तुम्ही ज्या वेळेस काही निर्णय घेता 500 आणि 1,000 नोटा तुम्ही रद्द केल्या, काँग्रेस पक्षानं त्याचं स्वागत केलं. आणि हे करत असताना पंतप्रधानांनी हे सांगितलं की आम्ही 10 महिने प्लॅनिंग केलं. तुम्ही 10 महिने असं प्लॅनिंग केलं की मागच्या 10 दिवसात तुम्ही 12 वेळा नोटिफिकेशन बदललं. 10 महिने एवढं प्लॅनिंग केलं की पहिल्या दिवशी सांगितलं 4,000 देणार, नंतर 2 दिवसानं सांगितलं 4,500 देणार, आज सांगतायत आम्ही 2,000 देणार. अरे 10 महिन्याचं जर प्लॅनिंग होतं तर शेतकऱ्याचा माल बाजारात आलेला आहे. आज माझ्या कळमनुरीचा वसमतचा शेतकरी, आज त्याचा माल कोणी घ्यायला तयार नाही, याचं प्लॅनिंग आहे का? आज शेतकऱ्याला बी विकत घ्यायचंय, बी साठी तुम्ही सांगताय आता लाईनीत उभं राहा, तुझे 2,000 रुपये जमा कर, व्यापाऱ्याकडे जा आणि
भाग्य, याचं प्लॅनिंग कुठं आहे? आज लग्न सरायचा मोसम आहे, तुम्हाला पहिल्या दिवशी जाहीर करता येत नव्हतं की ज्यांची लग्न आहेत त्यांना 2.5 लाख रुपये आम्ही देऊ, अडीच लाखामध्ये आज शहरामध्ये लग्न होऊ शकतात का? याचं उत्तर नाही असं आहे. आणि या कुठल्याही निर्णयाचं यांनी प्लॅनिंग केलं नाही. या निर्णयाचं म्हणूनच राजीव सातव सर, मी तुम्हाला असं विचारतोय की हे सगळे प्रश्न आपण जर लोकसभेत मांडले असते, हे सगळे प्रश्नावरती जर चर्चा झाली असती, तर अनेक मुद्दे सरकारला पण कळाले असताना कुठं कुठं आपलं चुकलंय त्यांना सुधारायला संधी मिळाली असती. अभिजित जी, हा हे जे सरकार आहे, हे जेटली सरकार आहे का स्वराज सरकार आहे का नायडू सरकार आहे, हे मला पहिलं सांगा. हे मोदी सरकार आहे का नाही? जर हे मोदी सरकार आहे तर नरेंद्र मोदी लोकसभेत आणि राज्यसभेपासून पळून का चाललेले आहेत? तुम्ही निर्णय घेतला, तुम्ही सांगितलं माझी 56 इंचाची छाती आहे, या लोकसभेत या राज्यसभेत बोला, का पळून चाललेला आहात तुम्ही? ठीक आहे, किरीट सोमय्यांना विचारू आपण. किरीट सोमय्य, का मोदी का पळतात असं ते विचारतात, 10 महिन्याचं प्लॅनिंग असं असलं, कसलं प्लॅनिंग होतं तुमचं की ते प्लॅनिंग तुम्हाला 12 वेळा नोटिफिकेशन बदलावं लागतं? मला काही समजत नाही सातव साहेब कशाबद्दल म्हणतात. एक त्यांनी मुद्दा सांगितलं, कदाचित मला बरोबर समजलं नसेल, 2.5 लाख रुपये लग्नात देतात त्यात काय? मला सांगा किती टक्के लोक 2.5 लाखहून जास्त लग्नात खर्च करतात? म्हणजे 500 कोटी पण करतात तुमच्या पक्षाचे लोक? 2%, 5% नाही. आपलं म्हणणं काय आहे, मोर देन 95% ऑफ पीपल, वी आर डिस्कसिंग अबाउट मोर देन 95% पीपल, यांच्याकडे किती 500 हजाराचा नोटा किती हे आहे. आता नंबर 2, 4,000, 4,500, 2,000 हे नोट एक्सचेंज करण्यासाठी आहे. तुम्ही तुमच्या स्वतःचा बँक अकाउंट मध्ये हवे तेवढे जमा करा, आणि तुमचा बँक अकाउंट मधून काढायचं असेल 2,000, 5,000, 10,000, 24,000 कोण नाही म्हणतंय. तिसरी गोष्ट की 10 महिने प्लॅनिंग म्हणजे 10 महिने नाही, 10 महिन्याहून अधिक ब्लॅक मनी करप्शनच्या विरोधाच्या लढाईची गोष्ट आहे. बेनामी प्रॉपर्टी अमेंडमेंट बिल आणलं, फॉरेन एसेट डिस्क्लोजर आणलं, डोमेस्टिक इन्कम डिस्क्लोजर आणलं, जनधन अकाउंट उघडले. म्हणजे एका बाजूला आम्ही वर्ष 1.5 वर्ष सगळ्यांना बँक अकाउंट, नंतर काळं नाणं तुम्ही डिस्क्लोज करत त्याची एक संधी, आणि शेवटी हे पाऊल. पण हे पाऊल काही एंड नाहीये. काळा नाणा म्हणजे काळा पैसा हाय डिनोमिनेशनचा करन्सी मध्ये किती असेल हे आपल्याला अजून आज अंदाज येणार नाही. पण मोदी साहेब का पळतात असं विचारतायत, ते पंतप्रधान का पळतात चर्चेपासून असं विचारतायत राजीव सातवजी? आता राहिली गोष्ट चर्चेची आणि पळायची. काल यांनी राज्यसभेत चर्चा सुरू केली, आज लोकसभेत का नाही केली? काल त्यांनी राज्यसभेत चर्चा केली, आज म्हणे प्रधानमंत्री आल्याशिवाय आम्ही चर्चा करणार नाही. होत आपले मुद्दे लोकांच्या अडचणीचे आहे, त्याच्यावर आपल्या सूचना असेल आम्हाला नक्की निश्चित हवा आहेत. आपल्याला सरकार ते कारवाईचं आहे की कोणत्याही परिस्थितीने चर्चा पूर्ण होऊ द्यायची नाही, कारण की चर्चा सुरू झाली आणि पूर्ण झाली तर लक्षात येणार की सरकारने चांगले मुद्दे स्वीकारले आहेत, सरकारची लढाई चांगली आहे, सरकारचे हेतू चांगला आहे. चला ठीक आहे. राजू सातवजी, तुम्हाला भीती वाटते का? कारण तुम्ही चर्चेपासून का पळताय असं विचारतात किरीट सोमय्या. अधिवेशनाचं काम सुरू असताना मिनिटाला 2.5 लाख रुपये खर्च होतो आणि महिन्याला खासदारावरती 2,70,000 रुपये खर्च होतो. लोकांच्या पैशांचा अपव्यय का चालू केलाय तुम्ही? कारण विरोधात असताना भाजपने तेच केलं, आता तुम्ही विरोधात आहात तुम्ही तेच करताय. चर्चेपासून का पळताय? अभिजित जी, भाजपकडून चर्चा लोकसभेत केली पाहिजे, राज्यसभेत केली पाहिजे हे काय ऐकायची आमची इच्छा नाही. मागच्या लोकसभेत त्यांनी किती गोंधळ घातला आणि कसा गोंधळ घातला हे आपल्याला माहित आहे, पहिला विषय. दुसरा मुद्दा, यांनी सांगितलं आमचं खूप प्लॅनिंग होतं. यांचं प्लॅनिंग कसं होतं बघा, 8 नोव्हेंबरला यांनी जे नोटिफिकेशन काढलं त्याच्यात सांगितलं की 4,000 रुपये आम्ही एक्सचेंज करू देऊ. 13 नोव्हेंबरला यांनी नोटिफिकेशन काढलं त्याच्यात सांगितलं आता आम्ही 4,500 रुपये आम्ही एक्सचेंज करू देऊ. आणि आता 17 नोव्हेंबरला नोटिफिकेशन काढतात त्यात सांगतात आम्ही आता 2,000 रुपये फक्त एक्सचेंज करू देणार. पहिलं जे नोटिफिकेशन काढलं त्याच्यामध्ये 6 अमेंडमेंट या लोकांनी केले. पहिल्या नोटिफिकेशनमध्ये 3 वेळा करेक्शन्स केले. हे काय प्लॅनिंग आहे का हो?
रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर मागच्या 8 दिवसापासून त्यांचा चेहरा दिसत नाही. या देशाचे चीफ इकॉनॉमिक ऍडवायझर मागच्या 8-9 दिवसात एक शब्द बोललेले नाहीत. मोदी साहेबांनी, मला वाटतं अंबानी अदानी या 2-4 जणांनाच विचारून घेतलेला हा निर्णय आहे. कुठलाही चांगल्या इकॉनॉमिस्टला विचारून घेतलेला हा निर्णय नाही. चीफ इकॉनॉमिक ऍडवायझर कुठं गेले? आरबीआयचे गव्हर्नर उर्जित पटेल फक्त नोटवर सही करून गायब झाले का काय? हा देश प्रश्न विचारू इच्छितोय. आणि चर्चेचा विषय आपण सांगताय, काल मी राज्यसभेत ज्यावेळी चर्चा सुरू होती मी गॅलरीमध्ये बसलो होतो. जो खासदार उठून उभा राहिला होता तो एकच प्रश्न विचारत होता की आम्ही ही डिस्कशन सुरू केलं पण पंतप्रधान काय येत नाही आहेत. काल मायावतींनी सुद्धा सांगितलं की जेटलीजी आप तो नाराज दिख रहे, प्रधानमंत्रीजी को बुलाओ. आमचं म्हणणं हे आहे की पंतप्रधानांनी चर्चेत बसलं पाहिजे. अभिजित जी, एकच मुद्दा. लोकसभेमध्ये आज आम्ही ज्यावेळेस सकाळपासून एकच विषय त्यांना सांगत होतो की लोकसभेमध्ये ही चर्चा आपल्याला करायची आहे, ती चर्चा स्थगन प्रस्तावाच्या माध्यमातून घ्या. स्थगन प्रस्ताव म्हणजे काय? स्थगन प्रस्ताव म्हणजे असा प्रस्ताव की जे अत्यंत महत्वाचा विषय आहे त्याची चर्चा या प्रस्तावाच्या माध्यमातून होते. स्थगन प्रस्ताव म्हणजे खासदारांना मतदान त्याच्यावर करावं लागतं आणि तुमच्याकडे बहुमत आहे, तुम्ही कशाला घाबरताय? तुमचे 282 लोक आहेत ना, करतील ना मतदान तुमच्याबरोबर. शिवसेना तुमच्यासोबत आहे, ती करेल तुम्हाला मतदान. घाबरायचं काय? तुम्ही शिवसेना तुमच्यासोबत असं पॉइंटेडली का सांगितलं मला माहित नाही. बाकीच्याही पक्ष असताना सोबत राजीव सातवजी तुम्ही पॉइंटेडली शिवसेनेचं नाव का घेतलं? त्यांच्यासोबतच आहे ना, उद्धव ठाकरे तर दररोज त्यांच्यासोबत आहे. मी प्रीती शर्मा मेनन यांच्याकडे जाईन. प्रीतीजी, तुम्ही आता जी चर्चा ऐकताय, मुद्दा असा आहे की आम आदमी पक्ष हा कायम काळ्या पैशाच्या विरोधात, धनिकांच्या विरोधात लढणारा पक्ष आहे. मग आता मोदींनी ज्यावेळेला हा सर्जिकल स्ट्राईक केला आपण म्हणूयात, ज्याला की ह्या काळा पैसा सगळा बाहेर पडतो आहे, कुणी गंगेत फेकतो आहे, कुणी आग लावतोय, कुणी कचऱ्यात टाकतोय, कुणी नोटा कापून टाकतोय, तर त्यावेळेला तुम्ही तर म्हणजे त्याचं समर्थन करायला पाहिजे होतं. देखिए, जब भी मोदी जी ने कोई अच्छा प्रस्ताव लेके आए हैं देश के सामने तो आम आदमी पक्ष ने उसका समर्थन किया था. उन्होंने स्वच्छ भारत अनाउंस किया, हम लोग झाड़ू लेके खुद रस्ते पे उतरे. उन्होंने योगा दिवस बोला तो हमारे सारे मंत्री, हमारे मुख्यमंत्री चटाई लेके इंडिया गेट पे पहुंच गए. उन्होंने सर्जिकल स्ट्राइक की तो हमारे चीफ मिनिस्टर ने उनको कौतुक किया, उनको सल्यूट किया मोदी जी को कि आपने बहुत बढ़िया काम किया है. लेकिन ये जो ब्लैक मनी के खिलाफ मोदी जी कह रहे हैं उन्होंने काम किया है वो सरासर झूठ है. इसमें कोई भी ब्लैक मनी नहीं पकड़ा जाएगा क्योंकि कैश में ब्लैक मनी बस 6% है. बाकी सारा ब्लैक मनी विदेश अकाउंट्स में है, जो मोदी जी ने बोला था वो लाएंगे. बाकी सारा ब्लैक मनी प्रॉपर्टीज में है. मोदी जी और मोदी सरकार को अच्छे से पता है ये ब्लैक मनी होल्डर्स कौन है. ये ब्लैक मनी होल्डर्स सारे के सारे इनके पहचान के अंबानी अडानी जैसे लोग हैं जिन्होंने बड़े बड़े लोन लिए हैं. ये लोग हमारे देश के पैसे विजय माल्या जैसे लोगों को लोन में देते हैं और फिर उनको फरार होने देते हैं. अगर मोदी सरकार को जरा भी ब्लैक मनी वापस लाना था ऐसे 100 टॉप लोगों को लेके जेल में आज डाल दें. इस देश में ब्लैक मनी और करप्शन की प्रॉब्लम खत्म हो जाएगी. तुम्हाला असं म्हणायचं का की अदानी अंबानी आणि असे 100 टॉप लोकांवरती कारवाई केल्यामुळेच काळा पैसा बाहेर येईल? आता जी कारवाई केली त्याच्यातून काही काळा पैसा बाहेर येत नाही असं तुमचा दावा आहे? त्याच्यावर काहीच पैसा बाहेर येणार नाही. ही कॅश इकॉनॉमी आहे. कॅश इकॉनॉमी सामान्य माणूस जे फार्मर असतो ते आपली शेतीचं जे धान विकतो ते सीड विकत घेतो ते सगळ्या कॅश मध्ये करतो. ते काय ब्लॅक मनी नाही आहे, ते त्याच्या मेहनतची कमाई आहे. आणि त्याच्यावर हे गंगेमध्ये पैसे फेकणारे लोक कोण आहेत किंवा हे जे कचऱ्यात पैसे फेकणारे लोक कोण आहेत? हे सगळे स्टोरीज आहेत. म्हणजे गंगामध्ये म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं की भाजपची लोक जाऊन गंगेत पैसे फेकतायत, भाजपचे लोक कचऱ्यात पैसे फेकतायत? आधी एक स्टोरी आली थी की सुरतमध्ये एक डायमंड मर्चंटनी 6000 करोड कबूल केलाय, त्याच्याकडे ब्लॅक मनी होतं. ते काहीच स्टोरीज खरं नाही होती. त्या मर्चंटनी कबूल केलंय की त्याने असं काहीच केलं नाहीये. तोच मर्चंट आहे ज्याने तुम्हाला विचारतोय की गंगेत पैसे फेकणारे भाजपचे लोक आहेत का, पैसे कचऱ्यात फेकणारे भाजपचे लोक आहेत असं तुमचा दावा आहे का? नक्कीच आहे, कारण त्यांचे पैसे आधीच कन्वर्ट झाले आहे. त्यांना बंडल भेटले आहे. त्यांचे जे कंबोज आहे पंजाब लीगल सेलचे हेड, त्यांनी 6 तारखेत आपल्या ट्विटर अकाउंटवर ठेवलं होतं त्यांचं चित्र, ज्यात त्यांच्याकडे 2000 रुपयाचे नोट होते. भाजपा जो लोकांना तुम्हाला मी पुन्हा एकदा विचारतो, गंगेत पैसे, देश सगळा ऐकतो आहे, नॅशनल टेलिव्हिजनवर तुम्ही बोलता आहात, तुम्ही म्हणताय की काळा पैशातून बाहेर येणार नाही, हे पैसे फेकणारे लोक हे भाजपची लोक आहेत, जबाबदारीने सांगतात. सब ड्रामा हो रहा है देश के खिलाफ जो बीजेपी कर रही है. इसमें कोई भी कालाधन वापस नहीं आ रहा है. इसमें गरीब मारा जा रहा है. 47 लोग मर गए हैं
ये बोलना कि उनका कारण क्या है, ये इतनी बड़ी इंसल्ट है उनको। इट इज लिटरली जैसे फार्मर ने सुइसाइड की और बीजेपी सरकार ने बोल दिया फार्मर ने सुइसाइड की क्योंकि उसका कोई रोमांटिक रिश्ता था। जैसे फार्मर्स का अपमान किया वैसे आज आम इंसान का अपमान हो रहा है जो लाइन में खड़े होकर धक्के से लोकल जी लोक। मी प्रीती शर्मा म्हणून मी तुमच्याकडे येतो, मी कांगो सर तुम्हाला मी विचारू इच्छितो की 12,000 कोटीचं चलन जे आहे, जे नकली चलन आहे, ते गेल्या 10 वर्षामध्ये बाहेर पडलेलं आहे। आपल्या देशामध्ये खेळतं भांडवल नकली चलनाचं 12,000 कोटीचं आहे। 400 कोटी सध्या आत्ता बाजारात आहे, जे 400, 500 आणि 1,000 नोटांमध्ये आहे। मोस्ट ऑफ आपली इकॉनॉमी 80% त्याच्यामध्ये होती, तर आपण विचारही करू शकत नव्हतो इतकं चलन आपल्या बाजारामध्ये खेळतो जे नकली चलन होतं। मग हा निर्णय घेतल्यानंतर ते नकली चलन बाहेर पडतं आहे, अशाला विरोध का होतोय? नाही, तीन गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे। काळा पैसा बाहेर काढण्यासाठी म्हणून हा निर्णय घेतला असं जाहीरपणे पंतप्रधानांनी सांगितलं आणि त्याला मग पुस्ती जोडली की बाबा पाकिस्तान नेपाळ या मार्गे आपली इकॉनॉमी डिस्टेबलाइज करण्यासाठी म्हणून मोठ्या प्रमाणावरती काळा पैसा येतो येणार आहे म्हणून हा सर्जिकल स्ट्राईक करण्यात आलेला आहे असं दुसरं कारण देण्यात आलं। आणि तिसरं कारण आज आमच्या मुख्यमंत्र्यांनी आम्हाला सांगितलं की नक्षलवाद्यांचं कंबरड मोडलंय, कारण का त्यांच्याकडे 500 आणि 1,000 नोटा खूप होत्या आणि आता रद्द झाल्यामुळे त्यांचा शस्त्र त्यांना मिळणार नाही, गोळ्या त्यांना मिळणार नाहीत आणि म्हणे आम्ही म्हणून नक्षलवाद्यांचा प्रश्न सुटला अशा प्रकारचं थोडस अर्थ मिळेल असं विधान त्यांनी केलेलं आहे। आता ही सगळी विधानं जी आहेत ती भावनात्मक विधान आहेत, त्याला वस्तुस्थितीचा किती आधार आहे हे जनतेला काही वर्ष काही महिन्यानंतर काही दिवसानंतरच कळेल। खरी अडचण कुठे आहे? आत्ता किरीट सोमय्या असं म्हणत होते की ह्या देशामधल्या 95% लोकांकडे 500-1,000 नोटा नसतात, हे खरं आहे का? अहो या देशामधले 86% चलन हे 500 आणि 1,000 रुपयाच्या नोटात आहे आणि या देशामध्ये 90% जास्त लोक इन्कम टॅक्सच्या लिमिटमध्ये येत नाहीत, ते पैशानेच व्यवहार करतात। मी कांगो सर म्हणून तुम्हाला विचारतो आहे की ज्या वेळेला बिल्डर्स जे काळ्या पैशातून पैसे घेतात तर त्यांना विरोध का? पॉइंटली कारण आपल्याकडे वेळ कमी म्हणून तुम्हाला पॉइंटली विचारतो। ऐकून घ्या, ऐकून घ्या, अहो माझं म्हणणं भंपकगिरी आहे। चेअरमॅन ऑफ दी कंट्रोल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेशन म्हणजे डायरेक्ट टॅक्सेशनचा जो कंट्रोल बोर्ड असतो त्याच्या चेअरमॅननी 2012 रिपोर्ट दिलेला आहे की भारतातला 95%हून जास्त काळा पैसा हा जमिनीमध्ये बेनामी ट्रान्झॅक्शनमध्ये शेअर मार्केटच्या पी नोट्समध्ये आणि सोन्यामध्ये आणि हिरे जवाहरमध्ये आहे, तेव्हा डिमॉनिटायझेशन करून हा काळा पैसा बाहेर येणार नाही असं चेअरमननी 2012 रिपोर्टमध्ये म्हटलेलं आहे। बरोबर बरोबर, अगदी बरोबर तुम्ही म्हणताय, अगदी म्हणताय तुम्ही, ते बरोबर आहे। तर मी तुम्हाला हे पुढचा प्रश्न माझा असा आहे की मग हे देशाला सांगण्याची सगळ्यात मोठी संधी जी आहे ती संसदेत जाऊन सांगण्याची संधी आहे ना? मग आपण कामकाज बंद पाडून काय हासिल करणार आहोत? देशाला सांगायचं तर संसदेतून सांगावं लागेल आपल्याला, आपल्यासाठी तो प्लॅटफॉर्म आहे, लोकांच्या पैशातून आपण त्यांना निवडून दिलेला आहे। माझं एक साधं अहो पण माझं म्हणणं हे क्षण, पण तुम्ही 2G स्कॅम, कॉमनवेल्थ स्कॅम, ह्या वेळेस जेव्हा 3-3 सेशन पार्लमेंटचे बंद पडले तेव्हा हे लोकांना का नाही सांगितलं, का नाही सुचलं त्यांना? अहो पार्लमेंट बंद पाडणं हा देखील लोकांचा लक्ष वेधण्याचा एक महत्वाचा मुद्दा असतो, इट इज अ डेमोक्रेटिक टॅक्टिक्स, हे तुम्ही समजून घेतलं पाहिजे। पंतप्रधान क्रेडिट घेत आहेत, पंतप्रधान क्रेडिट घेत आहेत की मी फार मोठा सर्जिकल स्ट्राईक केला आणि जनता परेशान आहे। जनतेच्या परेशानीचं उत्तर जो जनते क्रेडिट घेतो त्यांनी दिलं पाहिजे, हा विरोधकांचा आग्रह अनडेमोक्रेटिक कसा काय म्हणता येईल? ठीक आहे ठीक आहे, कांगोजी मला मुद्दा तुमचा समजलेला आहे। मी 30 सेकंदासाठी मी अभय देशपांडे तुमच्याकडे, मुद्दा असा आहे की लक्ष वेधण्याचा हा सुद्धा एक प्रयत्न असतो आणि या सगळ्या गोष्टी म्हणजे तुम्ही बंद पाडत होता त्याला त्याला हे शहाणपण का सुचलं, आम्ही बंद पाडतो तर तुम्ही आम्हाला बंद का पाडताय म्हणून विचारताय, कुठल्या पद्धतीचं हे राजकारण आणि हे याला नेमकं काय चालू काय आहे? मला वाटतं की या चर्चेचे 2-3 भाग करायला पाहिजे, कारण त्याची सर की मुळात निर्णयाला फारसा कोणी विरोध केलेला नाही, डिमॉनिटायझेशनच्या बाजूनी बऱ्याच सर्वच पक्षांनी भूमिका मांडलेली, त्याच्यानंतर ज्या उपाययोजना केल्या होत्या त्या अत्यंत तोकड्या होत्या आणि आपण जे 95% लोकांकडे नोटा नाहीत म्हणतोय ते 95% रांगेत आहेत आणि ज्यांच्याकडे आहे असा संशय त्यातला आपल्याला एकही दिसत नाहीये।
तर त्यानंतरची ज्या घटना सुरू आहेत त्या संदर्भातल्या कोणकोण रांगेत दिसायला पाहिजे रांगेत अर्थात ते कांगोसर म्हणाले ते बरोबर आहे की सगळा काळा पैसा काय रोखी आजकाल राजकारणी फक्त राजकारणी राहिलेले नाही आहेत ते बिझनेसमॅनही आहेत तो मिळालेला पैसा तिथेच नाही ठेवत तो वाढवतात त्यामुळे तो प्रश्न ते लोक लगेच रांगेत येतील किंवा त्यांच्याकडे रोखीत रकमा असतील अशी शक्यता कमीच आहे. प्रश्न आहे तो पार्लमेंटमध्ये चर्चा झाली पाहिजे की नाही पाहिजे तर चर्चेच्या माध्यमातून प्रश्न जरी सुटत असले तर एवढा मोठा विषय असताना ज्या विषयाची घोषणा पंतप्रधानांनी स्वतः केली जे एवढा मोठा निर्णय घेतला जो कॅबिनेटलाही त्याच दिवशी कळला त्याच दिवशी त्यांच्या कॅबिनेट समोर ते ओपन झालं तर अशा वेळेस पंतप्रधानांचं संसदेमध्ये उपस्थित राहणं आवश्यक आहे की नाही आणि तसा जर कुठला आग्रह धरला विरोधी पक्षांनी तर त्यात गैर काय म्हणजे पार्लमेंटमध्ये असणं पंतप्रधानांचं पार्लमेंटमधली उपस्थिती हा मला वाटतं हे सरकार आल्यापासून सातत्यानं चर्चेचा विषय राहिलेला आहे आणि तोच मुद्दा आज ऐरणीवर आलेला आहे. ते असताना जर काँग्रेस चर्चेला तयार झाली नसती तर आपण त्यांना ब्लेम करू शकलो असतो. माझ्याकडे मागच्या 10 वर्षाच्या कामकाजाचा चार्ट आहे. या कामकाजात मी म्हणजे 10 वर्षात कोणी किती वेळा संसद बंद पाडली आणि किती वेळ वाया गेला ह्याची सगळी टक्केवारी मी सांगू शकेल. त्याच्यामुळे कोण आज गाय मारली आणि कोण वासरू मारला हा प्रश्न नाहीच आहे. प्रश्न हा आहे की पंतप्रधानांनी एवढ्या मोठ्या चर्चेला तिथे उपस्थित राहावं की नाही. चर्चा झालीच पाहिजे. दुर्दैवाने अलीकडच्या काळात राजकारणाला अधिक महत्व आलंय त्याच्यामुळे संसदेला जिथे अपेक्षित आहे तो पण राजकारणाचा आखाडा झाल्यामुळे ते चालू आहे. जे मागच्या पानावरनं पुढे आलंय ते चालू आहे. पण मला वाटतं की आता विरोधकांचा जो आग्रह आहे पंतप्रधानांनी पार्लमेंटमध्ये उपस्थित राहून चर्चेला उत्तर द्यावं आणि या देशाला अस्वस्थ करावं. कारण आज देशामध्ये परवा पण आपण म्हणालो की आज देशामध्ये एक एन्झायटी आहे लोकांमध्ये आपल्या पैशाचं काय होणार. आज ज्याला गरज आहे तोही बँकेच्या रांगेत उभा आहे. ज्याला पैसे भरायचे आहेत त्याला 1.5 महिना आहे तोही आज रांग लागून उभा आहे. तर मला वाटतं की त्याला जास्ती म्हणजे एक आश्वासन दिलंय एक आश्वासक काहीतरी निवेदन पंतप्रधानांकडून येणं आवश्यक आहे. ते चर्चेअंतीच येईल पण त्याच्यासाठी चर्चा व्हावी म्हणून त्यांनी संसदेमध्ये उपस्थित राहणं त्याची मागणी होणं मला त्यात काही अवास्तव वाटत किरीट सोमय्याजी का नाही चर्चेसाठी चर्चेची मागणी होणं अवास्तव नाहीये मात्र चर्चेसाठी पंतप्रधान का उपस्थित राहत नाहीये. आता असं आहे की 4-5 मुद्दे आले त्यातनं चर्चेचा मुद्दा हो काल राज्यसभेत चर्चा सुरू झाली की नाही मला सांगा. झाली ना चर्चा सुरू झाली काल राज्यसभेत चर्चा सुरू झाली चर्चा पुढे गेली सगळ्या नेत्यांनी भाग घेतला मग काल का नाही चर्चा थांबवली. आज लोकसभेत चर्चा सुरू करायला स्पीकरनी आवाहन केलं मग का सुरू केलं नाही. आज त्यांनी लोकसभेत वेगळा मुद्दा मांडला. ठीक आहे राजू सातव लोकसभेत त्यांनी काय सांगितलं एक मिनिट प्लीज बोला की लोकसभेत त्यांनी काय मुद्दा मांडला एडजमेंट मोशन. आता या लोकसभेत रोज काँग्रेसची एडजमेंट मोशन आहेत. दुसरी गोष्ट दुसरा एक मुद्दा पुढे आणला 95% हो मी या सगळ्यांना सांगतो 95% लोक हे 2.5 लाख रुपये लग्नात खर्च करतात का. मुद्दा माझा होता मोर देन 95% डझन स्पेंड 2.5 लाख ऑन मॅरेज हा मुद्दा होता. तिसरी गोष्ट हे मला कळत नाहीये फार एक्सपर्ट लोक सांगतात डिमोनिटायझेशन आम्ही कौतुक करतो स्वागत करतो पण सरकारने तयारी केली नाही. तयारी म्हणजे काय हो तयारी म्हणजे नोटा आधी छापून ठेवणं नोटा आधी एटीएम मध्ये जाऊन पुरवणं नोटा आधी बँकांच्या ब्रांचेस मध्ये ठेवणं मग डिमोनिटायझेशन तर अर्थच राहणार नाही. हे तर एका झटक्यात लीक होणार कुणालाही समजणार मग डिमोनिटायझेशन तर मिनिंगलेसच होणार. राजू सातवजी तुम्ही काल चर्चा केली आज चर्चेला तयार का नाही. राजू सातवजी मी येतो कांगो सर तुमच्याकडे. राजू सातवजी अभिजितजी अभिजितजी किरीट सोमय्याजी हे विषय मांडायला चांगले पटायत जरी असले तरी याच्यात काही त्यांना मुद्दे मांडता येत नाहीत. कालच्या राज्यसभेतलं प्रोसिडिंग काढून पहा. आनंद शर्मांनी भाषणाला सुरुवात केली त्याच्यामध्ये आनंद शर्मांनी सांगितलं की पंतप्रधान कुठे आहेत. येचुरींनी भाषणाला सुरुवात केली येचुरींनी सांगितलं पंतप्रधान कुठे आहेत. मायावतींनी भाषणाला सुरुवात केली मायावती म्हटल्या पंतप्रधान कुठे आहेत. प्रत्येक वक्त्यानं काल राज्यसभेत बोलताना पंतप्रधानांची मागणी केली त्यावेळेस सरकार पक्षातर्फे सांगण्यात आलं की पंतप्रधान लवकरच येणार आहेत. काल दिवसभर सगळ्यांनी कळ सोचली आता पंतप्रधान गडबडीत असतील काही कामात असतील कदाचित अजून काही चर्चा करत असतील. काल दिवसभर पूर्ण गेला. आज दिवसभरात पंतप्रधानांचं दर्शन राज्यसभेत झालं नाही.
आता किरीट सोमय्याजी सांगतायत की स्थगन प्रस्तावाची मागणी केली. अहो मागच्या अडीच वर्षात सगळ्यात महत्वाचा हा विषय समोर आला. मागच्या अडीच वर्षात या सरकारनं एकही स्थगन प्रस्ताव ऍक्सेप्ट करू दिला नाही. अशा पद्धतीचं जर तुमची हुकुमशाहीचा हा विषय असेल, आम्ही सांगू तशीच चर्चा झाली पाहिजे. अहो तुमचे 282 खासदार आहेत ना, तुमच्या सोबत आहेत ना, मग मतदान घ्यायला काय अडचण आहे? आमचे तर 40च आहेत ना, आम्हाला 40 मतं पडतील. अजून टीएमसी वगैरे मिळून 100 जाऊ. जर तुमच्याकडे बहुमत आहे, तुमच्यासोबत शिवसेना आहे, तुमच्यासोबत अकाली दल आहे, तुमच्यासोबत सगळे आहेत, तर मग का नाही स्थगन प्रस्तावाद्वारे चर्चा? याचा अर्थ मतदान, आणि मतदान म्हणजे या सरकारला भीती वाटते की त्यांचे खासदारही त्यांना मतदान करणार नाहीत या मुद्द्यावर. ठीक आहे, ठीक आहे राजू सातोजी, आपल्याकडे वेळ कमी आहे, मला कांगो सरांकडे पण जायचंय, त्याच्यामुळे मी तुम्हाला थोडंसं थांबवतो. किरीट सोमय्याजी प्लीज, मी तुम्हाला विनंती करतो खरं पॉइंटेड उत्तर द्या, कारण आपल्याला वेळ नाहीये. की स्थगन प्रस्ताव का स्वीकारत नाही? तुमच्याकडे बहुमत आहे, तुम्ही बहुमताने तो प्रस्ताव पारित पण करू शकता, काय प्रॉब्लेम आहे? अरे प्रश्न चर्चेचा आहे, कोणता विषयावर चर्चा? विषयावर चर्चा काल सुरू झाली, पंतप्रधान नाही तरी चर्चा सुरू झाली. मुद्दा असा आहे की लोकांमध्ये गैरसमज हे पसरवतात. डिमॉनिटायझेशन, हो डिमॉनिटायझेशन लपूनच करावं लागते. चर्चा करा, चर्चेसाठी तयार आहोत, चांगलं सजेशन द्या. तुम्हाला जर डिमॉनिटायझेशन पाहिजे आणि तुम्हाला चांगली अंमलबजावणीसाठी सजेशन द्यायचं, मग मतदानाची का पर्वा करतात? ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. म्हणजे यांना कोणत्याही पद्धतीत इथे चर्चा द्यायची नाही, कारण की चर्चा झाली तर हे एक्सपोज होणार. मतदान घ्यायला काय अडचण आहे किरीटजी? पण किरीट सोमय्याजी, मतदान झालं तरी पण ते एक्सपोज होतील ना. तुम्ही मतदानाने पण एक्सपोज होतील, चर्चा झाली तरी खासदारी मतदान करणार नाही तुमच्या बाजूने या मुद्द्यावर किरीट सोमय्याजी. अरे हे का, म्हणजे याच्यापेक्षा काय हास्यास्पद आहेत की मतदान का हो करत? उद्धव ठाकरे मतदान करणार आहेत का विचार आहे? कारण की हे म्हणतात की बीजेपीचे खासदार बीजेपीच्या बाजूनी मतदान करणार नाही, यापेक्षा हास्यास्पद काय आहे? हास्यास्पद हे आहे, मग घ्या ना स्थगन प्रस्ताव, उद्या स्वीकारायची नाही आहे, नुसतं गोंधळ. उद्या स्थगन प्रस्ताव स्वीकारा ना किरीटजी. ठीक आहे, ठीक आहे, मी राजू सातोजी तुमच्याकडे येतो. शेवटचा मिनिट आहे भालचंद्र कांगोजी, आता हे कधीपर्यंत असंच चालत राहणार? आपण चर्चा करणार की नाही करणार? की आपण काँग्रेस सारखंच आपली पण 3 अधिवेशनं वाया घालवणार आहोत? नाही मी नाही दोन मी एक एका गोष्टीकडे लक्ष वेधू इच्छितो ज्याच्याकडे आपण लक्ष वेधलेलं नाही. लोकसभा ही जर सर्वोच्च केंद्र असेल आपल्या देशाचं, तर पंतप्रधान उत्तर प्रदेशमध्ये इलेक्शनमध्ये भाषण करताना विरोधकांची टिंगल उडून ह्या आपल्या निर्णयाचं समर्थन करतात, गोव्यामध्ये भाषण करताना समर्थन करतात, म्हणजे पार्लमेंटला टाळून सगळ्या विषयाची चर्चा करतात, आणि मग पार्लमेंटमध्ये चर्चा करायला का घाबरतात हो? हा प्रश्न जर विरोधकांनी विचारला तर तो चूक कसा? तेव्हा पार्लमेंटमध्ये लोक त्यांनी आलं पाहिजे आणि ह्या प्रश्न आणि लोकांना झालेल्या त्रासाचं एक्सप्लेनेशन दिलं पाहिजे. ही विरोधकांची मागणी बिलकुल चुकीची नाही, नंबर एक. नंबर दोन, भाजपला पाठिंबा देणारे अनेक पक्ष आज भाजपबरोबर नाही आहेत, तेव्हा विरोधकांना हे त्यांच्यामधलं डिव्हाइड वाढवायचं असेल तर ते स्थगन प्रस्ताव आणि व्होटिंगची मागणी करणारच. अहो विरोधकांचं हे टॅक्टिक्स असणार, त्याला बीजेपीने तोंड दिलं पाहिजे. पण तुम्ही दादागिरी करून स्थगन प्रस्तावच येऊन द्यायचा नाही. आम्ही म्हणू तशीच चर्चा झाली पाहिजे, आम्ही म्हणूच तीच देशभक्ती, आम्ही म्हणूच तेच देशप्रेम, अशा प्रकारचा दुराग्रह कसा काय चालेल लोकशाही? ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. हा खरा प्रश्न भाजप भाजप आणि त्याची चर्चा झाली पाहिजे. ठीक आहे, भाजप हुकुमशाही करते. अभय देशपांडे, शेवटची कमेंट, भाजप हुकुमशाही करते असा आरोप होते, दुसरीकडे भाजप म्हणते की तुम्ही चर्चेलाच तयार नाही, तुम्ही चर्चा कराल तर पुढे कामकाज सरकेल. मग आता हा ही कोंडी फुटणार कशी की आता रोजच्या मिनिटाचे 2.5 कोटी रुपये वाया जाणार आहे? अभिजित काय विधिमंडळ असेल किंवा संसद असेल, पक्षाच्या म्हणजे लोकांच्या जागा बदलल्या की भूमिका बदलतात. म्हणजे जे काल विरोधी पक्षात बसून बोलत होते तिथे आता काल सत्ताधारी पक्षाचे बोलत होते ते वेगळ्या भाषा, फक्त चेहरे बदललेत, भाषा तीच आहे. परंतु अनेक वेळा असं झालेलं आहे की स्थगन प्रस्ताव येतो त्याच्यावर काही प्रक्षुब्ध भावना व्यक्त केल्या जातात, 1-2 दिवस सभागृह तहकूब करावं लागतं, कामकाज तहकूब केलं जातं, आणि नंतर सभापतींच्या माध्यमातून किंवा अध्यक्षांच्या माध्यमातून तो त्याच्यावर तोडगा काढून वेगळ्या नियमानुसार का होईना चर्चा होते.
मुळात ह्या चर्चेचा आजचा जो आहे ना, मागाशी जो उद्योग केला की पंतप्रधानांची उपस्थितीचा हा जो विषय काढलेला आहे, मला वाटतं की हा ग्राह्य त्याच्यावर चर्चा झाली पाहिजे. ती चर्चा कुठल्या आयुधाच्या माध्यमातून, कुठल्या नियमाच्या माध्यमातून करायची, तो भाग तो सभापतींचा अधिकार आहे, त्याच्यावर तोडगा निघू शकेल. परंतु कानगो सर म्हणाले, मी त्याच्याशी सहमत आहे, की विरोधकांची एक रणनीती असते की बाहेर जे पक्ष सरकारच्या विरुद्ध भूमिका घेतात सरकारमध्ये राहून, त्यांची प्रत्यक्ष मतदानाच्या वेळी काय भूमिका असते याच्यासाठी विरोधक अनेकदा आग्रह धरतात. म्हणजे मागचे काही अधिवेशनात याचा उल्लेख झाला, म्हणजे मागचे एक पावसाळी अधिवेशनात, म्हणजे हे सरकार आल्यापासून मला वाटतं की बरं कामकाज झालंय. मग त्याला तुम्ही काँग्रेसचा समंजसपणा म्हणा की काँग्रेस पक्ष कमकुवत म्हणा, कशामुळे का होईना, पण या 16 लोकसभेमध्ये कामकाजाचं प्रमाण मागच्या लोकसभेपेक्षा चांगलं आहे. परंतु हेच जर चांगलं कामकाज ठेवायचं असेल तर मला वाटतं की सहमतीने निर्णय घ्यावा लागेल. आणि ही सहमती आणि कामकाज करण्याचा मला वाटतं जबाबदारी सत्ताधारी पक्षांवर अधिक असते. सत्ताधारी पक्षाने आपला दुराग्रह सोडला तर ही चर्चा होऊ शकेल आणि लोकांनाही काहीतरी त्याच्यातून निश्चितपणे आश्वासन मिळू शकेल. तुम्ही कमकुवत म्हणू नका काँग्रेसला, उद्या ते सिरियसली घेतील तो सगळा मुद्दा. हरकत नाहीये, पण मुद्दा असा आहे की चर्चा झाली पाहिजे, चर्चेनं प्रश्न सुटतात. आणि लोकशाहीमध्ये लोकसभा हे सर्वोच्च सभागृह आहे, तिथं जर पंतप्रधानांनी सुद्धा तिथं तोंड दिलं पाहिजे, स्थगन प्रस्ताव असेल किंवा कुठल्याही माध्यमातून चर्चा झाली पाहिजे. नाहीतर आपल्या सगळ्या जनतेनं ज्या खासदारांना निवडून दिलेला आहे आणि त्यांचा खर्च जे जनतेच्या खिशातून जो जातो आणि हे कामकाज ज्यांच्यासाठी चालतं ते सगळं पाण्यात जातं, आणि हा अनुभव देश गेले अनेक वर्ष घेतोय. यापुढेही अशीच कारकीर्द लोकसभेची चालू नाही याची काळजी सत्ताधाऱ्यांनी विरोधक दोघांनी घेतली पाहिजे. आपल्या सगळ्या मान्यवरांनी चर्चेसाठी वेळ दिला, त्याबद्दल धन्यवाद. तुम्ही पाहत राहा एबीपी माझा.